अंतिम सामन्यामध्ये आले तर बकरा आपण इथेच बनवून खाऊया संध्याकाळी लगेच, आजच, आज रविवार देखील आहे. नक्कीच आपण वळूया चालू सामन्याकडे. नक्कीच टीसीपी लाईव्ह यांच्या माध्यमातून, युट्यूबच्या माध्यमातून महेंद्र भगत फ्रॉम जुचंदर, एक सुंदर कॅमेरामॅन, त्यांचं देखील स्वागत करतो आम्ही. आणि घर बसल्या जी पब्लिक आहे आपल्या आसपास राई मुर्दा मोरवा, त्यांना खास करून माझ्याकडे विनंती करतो, आपण मेगा फायनल अंतिम सामना आपण स्वतः या येऊन या मैदानात बघायचे. नक्कीच कोण बनेल आता प्रथम पारितोषिक आणि द्वितीय पारितोषिक पटकावेल बघायचं, कोण कुठला संघ. एका बाजूने मुर्दा संघ आलेला, त्यांचा देखील वेलकम केलेला आम्ही, बघायचं मुर्दा संघासमोर मेगा फायनल कुठला संघ खेळतोय. तो कुठला संघ असेल, घोडबंदर मास्टर्स की आर के मोरवा, दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. याचा सामना सुरुवात पंच दिनेश पाटील यांच्याकडे इशारा आलेला आहे, राजेंद्र राऊत आणि लक्ष्मीदास माची, अरुण भोईर आमच्या कॉमेंट्री बॉक्स समोर गोलंदाजी करताना, घोडबंदर मास्टरचे गोलंदाज अरुण भोईर, दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. याचा चांगला स्कर करतोय, चेंडू जातोय एक्स्ट्रा कवर पण चेंडू जातोय, चेंडू थोडा खाली राहतोय. नक्कीच दुसरी जागा थोडा प्रयत्न होता, मात्र कॉलबॅक करतोय लक्ष्मीदास. नक्कीच घोडबंदर मास्टर संघाबद्दल बोललं तर अलंकार तरे आहे, एका बाजूला प्रभाकर मात्र आहे, सुंदर संघ आहेत दोन्ही संघ, आमने सामने तल्लबल संघ आहेत. मात्र दोन्याची कमजोरी दोघांना एकमेकाला माहीत आहे, कुठला चेंडू कोणाला कसा टाकावा. मात्र अरुण भोईर गोलिंग मारवा सज्ज, लक्ष्मीदास स्ट्रायकरला फलंदाज आहे, मोठा फटका खेळला ते नक्कीच फटका बॉडेल लागतोय, चेंडू लागतोय. नक्कीच लेगबेचा पंचांचा इशारा आलेला आहे. लेगबेचा इशारा आलेला आहे पंचांकडून, मात्र बॅटने अजून लक्ष्मीदाच्या बॅटमधून धाव आलेली नाही आहे. श्री गणेश करतो राजेंद्र राऊत, शॉर्ट पिच चेंडू होता, नक्कीच एकदम सेफ फटा खेळतो. नक्की चेंडू उचलेपर्यंत विक्रम बघायचा काय होते ना, यस इथे चेंडू लागत नाही एसटीनं, मात्र लागला असता नक्कीच लक्ष्मीदास हा बाद झाला असता, मात्र तसं इथे घडत नाही. क्रिकेटमध्ये काय होऊ शकतं मित्रांनो, मात्र जबरदस्त एसटी रक्षक आहे धीरज तरे. मात्र कालपासून मी रेस्टोरेशनची नक्कीच इथे वावा करतोय, खास करून अमोल वेतसकर, त्याचबरोबर जितू पाटील फ्रॉम मुर्दा, त्याचबरोबर धीरज तरे, श्याम पाटील त्यांना कोण विसरणार, त्याचबरोबर मालवण संघातील हरेश पाटील सुंदर फटका खेळतो, स्कर्कट केलेला आहे फटका. नक्कीच हा फटका दोन धाव देत नव्हते, नक्कीच कॉलिंग चांगले होते, रनिंग चांगले होते, मात्र कुठलेही झेल घेताना असू दे की रनिंग कार धाव घेताना असू दे, मात्र कॉलची ते महत्त्वाची गरज असते, मात्र ते तिथे चांगलं योग्य घडतं. राजेंद्र राऊत आणि लक्ष्मीदास माची यांच्या मार्फत पहिले शतक मार्ग असतात, धावसंख्या धाव फळकार बघितली 6. नक्कीच अरुण पाटील मोठा फटका खेळतात, अगदी सेफ फटका आहे बघायचं, असं कॉलिंग इथे होताना दिसते. आणि इथे जेल सुटतं 1-2 अटेलमध्ये हा चेंडू सापडला नव्हता, मात्र बघायचं लक्ष्मीदास धावचीत बाद झालेले आहेत. मात्र लक्ष्मीदास फटका मारल्यानंतर जागेवर थोडे थांबले होते, मात्र हे देखील दोन धाव कंप्लीट झाल्या असत्या, मात्र लक्ष्मीदास झेलच्या रूपाने नाही धावचेच्या रूपाने बाद झालेले आहेत. कम ऑन डीजे, धन्यवाद धन्यवाद. त्याचे मात्र डान्स केला होता क्षेत्रक्षकांनी झेल घेताना, 2-3 अटेंमध्ये त्यांनी प्रयत्न केले होते, मात्र झेल सुटते तरी देखील तोच गडी बाद होतो लक्ष्मीदास, मात्र त्याची तिथे गरज होती विकेटची, मात्र तोच धावचीच रूपाने बाद झालेले आहेत. पहिला इथे आदरा बसतोय आर के मोरो संघाला 7 धावेवरती. सुंदर चेंडू असेल बघायचा, चेंडू का असेल, डॉट चेंडू आहे. नक्कीच इथे संधी आलेली आहे मेघना, त्यांना
तीन चेंडू तीन शतकात जर मारले तर नितेश भोईर यांच्याकडून फ्रॉम मुर्दा, हितेश भोईर फ्रॉम मुर्दा यांच्याकडून 1000 रुपये आलेले आहेत. धाव संघ धाव फलकावरती शतक संपलेला 7 गडीबाद 1. नक्कीच आर के मरवा संघ या 5 शतकामध्ये नक्कीच 55 ते 60 धाव जर तुम्ही केल्या तर नक्कीच हा सामना तुम्ही पक्कड मजबूत ठेवू शकाल. तर कमी धावांचं आव्हान आलं तर गोडमाल संघाची तुम्हाला फलंदाजी माहितीच आहे, खास करून मी नाव घेतो अलंकर देऱ्यांचं, प्रभाकर म्हात्रे, भरत वैती, ब्राईन असे बलड्डे फलंदाज संघामध्ये आहेत. फेकनाथ म्हात्रे सुवर्ण संधी, हितेश भोईर फ्रॉम मुर्दा 3 चेंडू 3 षटकार मारले तर 1000 रुपये, विक्रम सुंदर फटका मारतो कवर ड्राय करतो चेंडू नक्की तर शिमारसा काटतो का बघा चेंडू शिमारसा आतमध्ये आडला जातोय आणि चांगला थ्रो यसच माता एसटीनं चेंडू प्रयत्न चांगला केला होता माता एसटीनं त्याने थ्रो केलेला नाही विक्रम यांनी मात्र या फटक्यावर मेघनाथ लहाने संघाला 2 धाव भेटतात आणि या 2 धावावर संघ पोचतोय 9 धावावरती. कार्पेट ड्राय करतो नक्कीच चेंडू होतं कवर्समध्ये याचा चेंडू उतलेपर्यंत पुन्हा एकदा नक्कीच या 2 धावताना दिसतीलच. राजेंद्र राऊत चांगले एकदम कॉलिंग करतात, रनिंग देखील त्यांनी चांगली आहे. मात्र जास्तीत जास्त स्ट्राईक मेघनाथ म्हात्रे यांना कशी मिळेल आज प्रामाणिक प्रयत्न नक्कीच असेल राजेंद्र राऊत यांचा. आर के मोरवा संघ एक चांगला संघ आहे तितकाच घोडबंदर संघाला देखील चांगला आहे. भरत वैते चेंडू वाढेपर्यंत नक्कीच या 2 धावतील की नाही हा ना हा ना सुरू आहे. मात्र पुन्हा एकदा 2 धावा राजेंद्र राऊत भरपूर थकलेले आहेत मात्र एवढ्या ह्या वयात धावणं ही मोठी गोष्ट आहे. मात्र धावायचं काम कोणाचं आहे मैदानावरती? कैलास मेघनाथ आणि मंगेश. बघायचा मोठा फटका नाही आहे सिमरच्या आतमध्ये अलंकार तर चेंडू खाली आणखीन एक झटका बसतोय आर के मरो संघाला 2 गडी बाद. लक्ष्मीदास आणि मेघनाथ म्हात्रे कम ऑन डीजे. नातलचे रीत सणाला चल बरा बिना आणि माईमचे मत मौलीला. नातलचे रीत सणाला चल बरा बिना आणि माईमचे मत मौलीला. सन आयलाय रीटा बारावीचा सन आयलाय. सन आयलाय सन आयलाय रीटा बारावीचा सन आयलाय. सन मौलीचा. धन्यवाद धन्यवाद. धाव संख्या झाले 13 गडी बाद 2 शतक सुरू आहे. 1.4 चेंडू टाकून झालेला आतापर्यंत. राजेंद्र राऊत 5 चेंडू खेळून 6 धाव काढत आहेत. नक्कीच नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मंगेश पाटील यसं चांगला फटका मारला नक्कीच या 2 धावताना दिसत. मात्र मंगेश देखील जबरदस्त धावपट्टू आहे. मात्र थकलेले आहेत राजेंद्र राऊत नक्कीच या बघायचं 3 धावतील की नाही आहे. मात्र मंगेश बघा 3 धावावर जर पोचलेले आहेत राजेंद्र राऊत आत्ता पोचतात. मात्र जबरदस्त रनिंग होते मंगेशांची. मात्र भरपूर थकलेले सलामीला गेलेले फलंदाज राजेंद्र राऊत नक्कीच 3 धाव आलेले आहेत. एकदम सहजच हलका फटका मारला होता सॉफ्टॅन फटका खेळला होता. कदाचित असं वाटलं नव्हतं या 3 धाव पूर्ण होतील. मात्र 3 धाव पूर्ण झाल्यात कारण मंगेश आज चांगला रनिंग करतोय. मात्र स्ट्राईक जाते मंगेश यांच्याकडे. 1 चेंडूचा खेळ बाकी आहे विक्रम यांच्या गोलंदाजावरती. मग या चेंडूवर काय करतील मंगेश? धाव संख्या 16. यस स्ट्राईकपासून चेंडू खेळून काढला चेंडूला मान सन्मान दिलेला आहे. मात्र त्यांनी बघतला बघायचं यस काय होते राजेंद्र राऊत बघायचं आहे. ते धावचीत बाद आहेत. मात्र दुसरी धाव काढताना राजेंद्र राऊत बाद झालेले आहेत थोडे थकलेले आहेत. मात्र जी कामगिरी त्याला करायची त्यांनी ती धाव कामगिरी केलेली आहे राजेंद्राने आणि स्वतः धावचीच बाद झालेले आहेत आणि शतक संपलेले आहेत दुसरं. आणि मला वाटतं खास करून हेमू आज सुषमा वहिनी मला वाटतं तिथे आहेत आणि खास करून सुषमा वहिनींसाठी म्हणायचं गेलं तर संध्याकाळी मात्र गरम पाणी तयार करावं लागेल. त्याच्यामध्ये झेंडू बाम तर टाकावाच लागेल कारण ज्याप्रमाणे राजेंद्र राऊतनं ज्या धावा इथे धावून काढलेल्या आहेत त्याचा फरक संध्याकाळी नक्कीच जाणवेल राजेंद्र राऊत यांना.
तर त्या सेवेसाठी आपण तयार राहायचं आहे सुषमा वहिनी. या 2 दिवस तुम्ही चांगली सेवा दिली इकडे आम्हाला, आता मात्र नवऱ्याची सेवा करण्यासाठी तयारीत राहा. नक्कीच 2 शतक संपलेले आहेत. 10 संघात आपल्याला लक्ष दिलं तर 17 गडीबाद 3 आरके मोराव मास्टर वर्सेस घोडबंदर मास्टर सामना सुरू आहे. सेमीफायनल सामना आहे, मात्र फायनलमध्ये कुठला संघ पोहोचतोय, आरके मोरवा की घोडबंदर. एके बाजूने मोरदा संघ कालच्या दिवसामध्ये एकदम जल्लोष साजरा उत्सव साजरा केला होता, त्यांच्या गावात यात्रा देखील होती, मात्र तोच संघ कालच्या दिवसामध्ये अंतिम फेरीत पोहोचलेला आहे. चितू पाटील 49 धावा नाबाद, त्यानंतर राजेश पाटील, कमलेश पाटील जबरदस्त खेळ खेळले होते. रवी तरे मागच्या सामन्यातील सामनावीर, पहिल्या सामन्यातील कैलास पाटील मैदानाच्या आतमध्ये. मजिद कोच साहेबांचा वेलकम करतो आम्ही. दानशूर व्यक्ती रायगावातील मजिद कोच एक क्रिकेट प्रेमी आहेत, मात्र जेम्स बॉन्ड संघाचे पाठीराखे आहेत. कुठे सामना असू दे नक्कीच मला फोन करतात, मात्र मी आज कालपासून ते बिझी आहेत, तुम्हाला सर फोन केला नाही मी. खास करून हेमू तुझ्या माहितीसाठी 3 टॉपर्स खेळत आहेत, स्ट्राईकला मंगेश जो सामनावीर आहे, नॉन स्ट्राईकला कैलास पाटील जो सामनावीर होता, गोलंदाज रवी तरे तो देखील सामनावीर आहे. नक्कीच ही धाव कसली आहे पंच लेग बाईज आहे बाईज. येस बॅटच्या हलकीशी कट घेऊन चेंडू जातो थर्मन रिझर्वमध्ये. नक्की शेवटच्या चेंडू मंगेशने लक्ष ठेवला, चेंडू थोडा बाहेर जाताना दिसतोय. नक्कीच या फटक्यावर एक धाव, मात्र नक्कीच धाव संख्या कशी आली, 1 ते 2 धावा किंवा 3 धावा चौकार सत्कार, मात्र धावा येणं गरजेचं आहे आर के मोरो संघाला, कारण तुम्हाला 5 षटकामध्ये 55 ते 60 धावा तुम्हाला बनवायचे आहेत. जितके सुरेख गोलंदाजी देखील होते घोडबंदर संघाची. लो फोटो चेंडू होता चांगला समाचार घेऊ शकत नाही, मात्र सॉफ्टहँडने खेळलं तर कैलास पाटील नक्कीच या 2 धावा आरामात पूर्ण करतात कैलास आणि मंगेश. मात्र असे फुलटत चेंडू जर काही फलंदाज सिमरासाहेब बाहेर फेकतात, मात्र कैलास तसं करत नाही. मात्र त्याने बघितलं 3 गडी आतापर्यंत आपले बाद झालेले आहेत, मात्र आपला आत्ता या क्षणाला मंगेश आणि कैलासला विकेट टिकून खेळणं गरजेचं आहे. रवी तरे देखील चांगली गोलंदाज करतोय. पुढील गोलंदाज कोण असेल, अलंकार तरे, त्याच्यानंतर प्रभाकर मात्रे. नक्कीच धाव संख्या 21. यस स्टेपआउट खेळले होते, मात्र चेंडू तो भरपूर लांब होता. अलंकार तरे चेंडू आडेपर्यंत मक्कीचं जबरदस्त सुंदर क्षेत्ररक्षक करतोय, स्वतः धावत आलेले आहेत आणि एक धाव समाधान. लगेच दोन्ही फलंदाज कॉल करतात थांब म्हणून, अलंकार तिथे क्षेत्ररक्षण करतो थांब म्हणून. एके बाजूला भरत होते अलंकार तरे आणि विक्रम. नक्कीच एकदम भिंतीप्रमाणे उभे आहेत सिमरसाहेब बाजूला. मंगेश ऑन द स्ट्राईक, रवी तरे गोलंदाज, धाव संख्या 22 गडीबाद 3. कवर ड्राय करते मंगेश, मंगेश सुदेकर क्षेत्ररक्षण केलेलं. नक्कीच हा ना हाना सुरू होतं, मात्र धोका होता कैलासांना. अनंताने चांगले क्षेत्ररक्षण घेतलेलं, मात्र फलन थोडी कमी पडली होती, मात्र क्षेत्ररक्षण आता तुम्हाला करावं लागेल, कारण बलाढ्य संघ आर के मोरवा थांबून ठेवायला लागेल तुम्हाला कमी धावेवरती. धाव संख्या 23 गडीबाद 3. सुरेख फटका मारतोय, पुन्हा एकदा अनंता चेंडू खाली. नक्कीच वन्स पण चेंडू सुरेख चेंडू उचललेला आहे. नक्कीच हा चेंडू सुंदर पकडलेला आहे, मात्र नक्कीच मंगेश सुरक्षित क्रीजमध्ये पोहोचतोय. मात्र नक्कीच हाताचा चेंडू सापडला असता नक्कीच मंगेश हा गडीबाद थोडा उशीर होतो चेंडू पकडताना, गोलंदाजाला धीरज तरे. धाव संख्या 26, मात्र 3 षटकाचा खेळ संपलेला आहे. धाव संख्या 26 गडीबाद 3 आर के मोरवा मास्टर वर्सेस घोडबंदर मास्टर सेमीफायनल सामना सुरू आहे. मोदरा संघ विचार करतो आपल्या समोर कुठला संघ येईल, तो घोडबंदर संघ असेल की मोरवा संघ असेल, मात्र त्यांचा गेम प्लॅन आता चालू असेल आपण कुठल्या खेळाडूचा कसं बात करावं. एके बाजूला कैलास पाटील, एके बाजूला अलंकार तरे.
आगरी कोळी मास्टर चषक आपण बघत आहेत. यजमान संघ आर के मोरवा, सुंदर आयोजन, सुंदर ट्रॉफ्या, सुंदर मैदान आणि सुंदर बसण्याची व्यवस्था. धाव संख्या झालेली 26. अलंकार तरी सुरेख खेळतोय, ड्राय करतोय, कार्पेट ड्राय करतोय, कव्हर मध्ये चेंडू खेळतोय. कल नक्कीच हात यस का असेल, बाद आहे कैलास पाटील, धावचीच बाद आहे. दुसरी धाव काढताना कैलास पाटील बाद झालेले आहेत. डाय देखील मारले होते कैलास, मध्ये थोडं थोडं उशीर होतोय डाय मारण्यामध्ये. आणखीन एक आत्रा बसतोय कैलासांच्या रूपामध्ये आणि चौथा येथे गडी बदलतो आर के मोरो संघाचा. पागल केलास कोणी येरा केलास ते नादानी, मना येरा केलास ते नादानी. कोणी येरा केलास मना पागल केलास कोणी येरा केलास ते नादानी, मना येरा केलास ते नादानी. खेळला कमली एक दो पाटलाची लेक तपके टिमक्याची सारी हाय रंगा मनी तपके टिमक्याची. धन्यवाद धन्यवाद राधाकृष्ण साऊंड सर्व्हिस अँड डीजे अँड मंडप राऊत कंपनीचं राऊत कुटुंबाचं देखील वेलकम करतो आम्ही ते. खास करून सर्वांचं स्पेशल थँक्स, सर्व जे जे व्यक्तींना मला सहकार्य केलेलं त्यांचा देखील आभार व्यक्त करतो आहे. अष्टदिशा मोबाईल त्यांच्या वतीने आर के मोरो संघाला टी शर्ट देण्यात आलेले आहेत. समालोचकाला टी शर्ट देण्यात आलेले आहेत आणि पंचांना देखील टी शर्ट देण्यात आलेले आहेत. अष्टदिशा मोबाईल्स राजेश कांबळे सर, त्याच्यावर स्वप्नील आमटे सर यांचे देखील आम्ही आभार व्यक्त करतो आहे. आणि ज्या ज्या व्यक्तीने आम्हाला देणगी रूपाने सहकार्य केलेलं आहे त्यांचा देखील आम्ही सतत आभार व्यक्त करतोय आर के क्रीडा मंडळ मास्टरच्या वतीने. किशोर पाटील मैदानाच्या आतमध्ये, किशोर पाटील बद्दल बोललं तर नक्कीच स्फोटक खेळाडू आहे. जरा चूक झाली तर चेंडू नक्कीच आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्यावरून किंवा समोरच्या पाण्यामध्ये चेंडू जाईल. पॉवरफुल खेळाडू आहे, मात्र बघायचं आहे काय करतोय. याच मैदानावरती भरपूर सराव करतात आणि त्यांचं घरचं मैदान आहे, होम मैदान आहे. मात्र यजमान संघ आहे किशोर पाटील, बघायचं काय करतात. अलंकार वर्सेस किशोर. यस चेंडू यॉर्कर चेंडू होता, नक्कीच धोका होता, मात्र जबरदस्त चेंडू. 22 सेशनला पंच दिनेशांचा. धाव संख्या झालेली 27, गडीबाद 4, चौथ शतक मार्गस्थ आहे. अठ्ठावीस झालेले. तीन पूर्णांक दोन चेंडू टाकून झालेले. धाव संख्या 28, गडीबाद 4, आर के मोरवा वर्सेस गोडबंदर मास्टर्स. आज सामना सुरू आहे, सेमीफायनल सामना बघतो मित्रांना आपण. नक्कीच एके बाजूला मुर्दा संघ देखील आलेला आहे. यस चांगला फटका खेळते मंगेश, तिथे क्षेत्ररक्षक आहे, बघायचं आहे काय होते. चांगली फिल्डिंग मात्र थोडा उशीर होतोय. या दोन धावा कंप्लीट होताना दिसतील. अलंकार तरे थोडे नाखुश झालेले आहेत, मात्र चांगले चेंडू आतलतात. मात्र दोन धावा हे फलंदाज घेतात आहेत, एके बाजून किशोर पाटील, एके बाजून मंगेश पाटील. मात्र मंगेश पाटीलबद्दल बोललं सिंगल डबल चांगली धाव घेत होतो, आणि एके बाजूला किशोर पाटीलबद्दल बोललं तर सिंगल डबल कमी घेतो आणि मोठे फटके जास्त खेळतो. यस कार्पेट ड्राय करतो आमच्या समोर, चेंडू येतोय भाऊ साहेबांकडे. नक्कीच या दोन धावा पुन्हा एकदा मिसफील थोडी झालेली आहे. अरुण भोईर चेंडू उचलून थोडा उशीर होतोय. नक्कीच मंगेश चांगल्या तरी खेळतो, तितकीच चांगली साथ देतो किशोर, मात्र किशोर लगेच थकतो धावून धावून. यस चांगला फटका खेळतो, बघायचं का असेल. जेल सुटतोय पुन्हा एकदा, दोन वेळेला जेल सुटले त्या खेळाडूच्या हातामधून. मात्र दोन ते तीन आठवड्यांमध्ये दोन वेळेला असाच प्रयत्न केला होता, मात्र त्यामध्ये यश प्राप्त होत नाही आहे खेळाडूला. धाव संख्या दाखवले गेले त्या 34,
गडीबाद चार आर के मोरा मास्टर वर्सेस घोडबंदर मास्टर सामना बघा 40+ सामने सुरू आहेत. यजमान संघ आहे आर के मोरा फलंदाजी करतोय. नक्कीच इथे आज सांगतोय 5 बस नाही 7 बस आलेल्या आहेत मुर्दागावच्या. तर सर्व मुर्दा ग्रामस्थांचं आम्ही इथे स्वागत करतोय. नक्कीच नक्कीच ते लहान लहान मुलं देखील आलेले आहेत. नक्कीच गावात देखील भरपूर नागरिक थांबलेले आहेत. मात्र एक कमतरता आहे, एक कमतरता आहे बँडची. बँडची त्यांनी व्यवस्था केली पाहिजे. बॅटची इन्सर्ट कट घेऊन जातोय. नक्कीच थर्मन चेंडू जातोय. नक्कीच चेंडू उचलेपर्यंत प्रभाकर मात्र साहेब एक डाव समाधान. आता स्ट्राईक भेटते किशोर पाटीलांना. नक्कीच ओव्हर्स आता संपलेलं आहे. मात्र नक्कीच पुन्हा एकदा स्ट्राईक मंगेशकडे जाईल. मात्र 4 7 संपलेले आहेत. धाव संख्या धावफलकावरती 35. मात्र आता शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. आणि नक्कीच मंगेशने आता काय केलं पाहिजे, सिंगल काढून स्ट्राईक किशोरला दिली पाहिजे. बघायचं किशोर काय करतो, येणारे 5 चेंडू कसा खेळून काढेल. 34 धावा झालेत अजून या षटकामध्ये. 35 धावा झालेत आणि या षटकामध्ये 15 धावा जर आल्या तर नक्कीच 50 धावा तुम्हाला दिसतील धावफलकावरती. आणि या 50 धावा देखील मोठ्या धावा नाही आहेत मित्रांनो. 60 न जरी धावा केल्या तरी घोडबंदर संघ करतील नक्कीच. चंद्र वैती साहेब बोलतो आम्ही करू. भरत वैती नक्कीच एक अष्टपैलू खेळाडू आहेत. अंतिम गोलंदाज येतील प्रभाकर. प्रभाकर मात्रेबद्दल बोललं तर अष्टपैलू खेळाडू आहेत आणि मीरा महानगर महापालिकेमध्ये एक अधिकारी आहेत. चांगलं बरं वाटतं एक आगरी अधिकारी म्हणलेल्या महापालिकेमध्ये. न तर सर्व अधिकारी बाहेरचे येऊन अधिकारी झालेले आहेत. नक्कीच आपले आगरी समाज भरपूर काम करतोय पण ते साफसफाईमध्ये सिपाहीमध्ये काम करतोय. प्रभाकर माते साहेबांबद्दल बोललं एक अधिकारी त्या मीरामध्ये महापालिकेमध्ये आहेत. लो फुटला चेंडू होता. चेंडू होता एसटीएन वरती मंगेश पोलीस बाजत आहेत. आणखीन एक झटका आणखीन एक हादरा आर के मोरा संघाला. तिसरी चिठी येते आयतवार निघेन नवरा. कालीच माझ धक धक करतय जीव का बल्लाय कौरा. लहानपणी माझ वराटल काली माझ. धन्यवाद धन्यवाद. चांगला डीजे ऑपरेटर. मात्र आगरी कोळ्यांची गाणी लावा मित्र, कोळी गीत लावा. मात्र कॅथलिक गाणी आहेत तरी चालतील आम्हाला. कॅथलिक समाज देखील आपल्याला जोडलेला आहे एनएक्स भाईंदरच्या माध्यमातून. शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत आणि नवीन फलंदाज श्याम पाटील. 2 बंधू एकत्र मैदानाच्या आतमध्ये. श्याम पाटील किशोर पाटील. शेवटचे 5 चेंडू जरी 10 ते 15 धावा जर केल्या तर 50 धावा देखील पूर्ण करतील. मात्र या 50 धावा देखील या मैदानावरती कमी आहेत मित्रांनो. याचं बक्षीस आलेलं आहे शुभा प्रतिष्ठान विवेक मात्रे यांच्याकडून. लाखोबा 3 षटकार जर मारले किती 1000 रुपये खास करून श्याम पाटीलसाठी. शुभा प्रतिष्ठानचे विवेक मात्रे. याचं कार्पेट रायकल चेंडू राहतोय ऑन साईडला राहतोय. थोडीशी मिसफील्ड चेंडू उचलेपर्यंत. मात्र भरपूर उशीर होतोय. बघायचं काय असेल. दोन्ही खेळाडू एक क्रीज मध्ये. मात्र इथे श्याम पाटील नॉन स्ट्राईकला पतलेल्या. दोन्ही खेळाडू एकाच साईडला गेले होते धावून स्ट्राईकवरती गेले होते. मात्र कुठला खेळाडू बाद नाही. मात्र सर्वसी क्रीज मध्ये आहेत. आत्ता मात्र थोडं आम्हाला बरं वाटलं किशोर पाटील ऑन द स्ट्राईक. मात्र असं वाटतं इथे प्रेक्षक देखील बसलेल्या बाजूला आता किशोर पाटील षटकार मारेल. शेवटचे 4 चेंडू बाकी आहेत. आपण ओव्हरकडे लक्ष दिलं 4.2 चेंडू टाकून झालेले आहेत. आणि धावसंघ लक्ष दिलं 36 धावा झालेत. गडीबाद 5 आर के मोरो मास्टर्स वर्सेस घोडबंदर मास्टर्स सेमी फायनल सामना आहे.
आणि किशोरला देखील संधी आलेली आहे. तीन चेंडू तीन षटकार मारवा. आणि शिवा प्रतिष्ठानचे विवेक म्हात्रे यांच्याकडून तुम्हाला 1000 रुपये येतील. 1000 रुपये ते जमा झालेले आहेत. दोघ्या बंधूंना 3 षट बक्षीस लावण्यात आलेलं आहे. विवेक म्हात्रे यॉर्कर चेंडू होता मात्र सुरक्षित खेळून काढलेला आहे. सुरेख चेंडूचा मारा करतोय प्रभाकर म्हात्रे. आणि नक्कीच थ्रो बघा, थोडा खराब थ्रो होतं. दारेदा हातामध्ये थ्रो केला तर चांगलं योग्य होईल. मात्र आणखीन एक धाव एक्स्ट्रा गेले असते. पुन्हा एकदा स्ट्राईक होते श्याम पाटील. 3 चेंडू शिल्लक आहेत आणि या 3 चेंडू 3 षटकार जर मारले शुभा प्रतिष्ठानचे विवेक म्हात्रे, विवेक प्रकाश म्हात्रे यांच्याकडून 1000 रुपये बघायचं काय होते. धावसंघ लक्ष दिलं तर धावसंघ झाले 37 धावा झालेले आहेत. यसा फटका असेल सिमरच्या आतमध्ये आणि अलंकार तरे हा झेल सुंदर पकडतो. आणखीन एक आदरा बसतो आर के मोरसंघाला. कम ऑन डीजे. रात पुनवेची चैता पाकाची, रात पुनवेची चैता पाकाची, येल जायली पाठीची आई, येल जायली पाठीची उडगो वरा देवी, येल जायली तुझे आरतीची. धन्यवाद धन्यवाद. मात्र 2 चेंडू शिल्लक आहेत. मात्र स्ट्राईकला किशोर पाटील आहेत. 2 चेंडू 2 षटकार जर मारले तर शिवबा प्रतिष्ठानचे विवेक म्हात्रे यांच्याकडून तुम्हाला 500 रुपये देण्यात येतील. मात्र या 12 धावा जे देखील तुम्ही संघामध्ये देखील येतील आणि तुम्हाला 500 रुपये देखील एक रोख रक्कम देखील मिळेल. धाव संख्या झाली 37, लॉस ऑफ 6 विकेट आर के मोरवा. मात्र 4 चेंडूमध्ये 2 धावा दिले आहेत प्रभाकर म्हात्रे यांनी. प्रॉमिसिंग फटका नाही आहे. मात्र चेंडू मारला तर ऑन साईडला चेंडू होता, ऑफ साईडला पॉईंट रिझर्व मध्ये. बघायचं काय होते हा नाना सुर. यस पंच बाद घोषित केलेला आहे. तर कोण बाद आहे? किशोर पाटील. मात्र आणीला स्ट्राईक मिळणार नाही. आता कोण खेळण्यासाठी जाईल? कोण असेल? विक्रम सात सात गरीब. धन्यवाद धन्यवाद. ठीक आहे, कोण आहे नेक्स्ट फलंदाज? आलेले आहेत मनोहर. नक्कीच मगाशी म्हणलं मनोहर संघ संधी दिली पाहिजे. मात्र दिलेली आर के मोरो संघाने. धन्यवाद संघ नायक. मात्र 2 सामने बिचारा कालपासून त्या बाउंड्री लाईन उभा आहे. मात्र 1 मॅच संधी दिली पाहिजे. मनोहर राऊत 1 चेंडू बाकी आहे. धाव संघ लक्ष दिलं तर धाव संघ झाले 38 गडी बाद 7 आणि 1 चेंडू शिल्लक बाकी आहे. अंतिम षटकामधील अंतिम चेंडू 4.5 चेंडू टाकून झालेले आहेत. आणि मनोहरने षटकार जर मारला तर 500 रुपये, चौकार मारला 400 रुपये. विवेक प्रकाश म्हात्रे शिवरा प्रतिष्ठानचे विवेक म्हात्रे यांच्याकडून रोख रक्कम लावण्यात आलेली आहे 500 रुपये. षटकार मारला 500 रुपये, चौकार मारला 400 रुपये, 3 धावा काढल्या 300 रुपये, 2 धावा काढल्या 200 रुपये. मात्र डॉट जर घालवला तर तुम्हाला आम्हाला 200 रुपये द्यायला लागतील. मनोहर राऊत मैदानाच्या आतमध्ये. अंतिम चेंडू आहे. मात्र अनिल पाटील नॉन स्ट्राईकला आहेत. गोलंदाज प्रभाकर म्हात्रे. धाव संख्या जास्त झाल्याने आर के मोरो संघाला कमी धावेवर अडून ठेवलेला आहे. घोडबंद संघाचे गोलंदाज एक सुरेख गोलंदाजी मार्कवर प्रभाकर म्हात्रे साहेब. बघा चेंडू डॉट जातो. यस कटची अपील केलेली आहे. यस काय असेल इथे गडीबाद? इथे शेवटच्या चेंडूवर देखील गडीबाद करतात प्रभाकर म्हात्रे साहेब. आतापर्यंत 4 गडीबाद केले धावच्या रूपाने आणि 2 धाव दिलेले. धन्यवाद.
पाच होते सर, आता संपलेले आहे, पाच आता संपलेले आहे. धावसंख्या धाव फलकावरती 38, 8 गडी बाद झालेले आहेत. इनिंग पहिली इनिंग संपलेले आहे आर के मोरो संघाची. मात्र नक्कीच अजूनपर्यंत मोरो संघाची गोलंदाजी बाकी आहे मित्रा. गोलंदाज बघितलं तर नक्कीच मंगेश पाटील, लक्ष्मीदास माची, कैलास पाटील, बघायचं काय होईल. या जास्त दावा नाही आहे, तीच चेंडू मध्ये फक्त तीच चेंडू 39 धावा, फक्त 9 धावा जास्त मित्रा. मात्र चांगली गोलंदाजी केली ते गोलंदाज मास्टर संघाने आर के मोरो संघा अपोजिट. मात्र आत्ता आर के मोरो संघाला ती तशीच गोलंदाजी तुम्हाला करावी लागेल. बघायचं कुठला संघ अंतिम फेरीत दाखल होताना दिसते मुर्दा संघासमोर. कमलेश पाटील आणि सर्व संघांचं ते आम्ही स्वागत करतोय, आणि खास करून मुर्दा ग्रामस्थान देखील स्वागत करतो आम्ही या मोरवा नगरीमध्ये, मोरवा गावामध्ये. यजमान संघाच्या वतीने सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. आणि अष्टदिशा मोबाईल्स कंपनीच्या मार्फत देखील सर्वांचं स्वागत करतोय. आणि खास करून एक दोन्ही संघांना एक यस बॉल बॉल दे. नक्कीच मोरोच्या ग्रामस्थांकडून थोडे नाराज झालेले आहेत. मात्र जास्त धावा मोरो संघ का बनवलेला नाही, तीच चेंडूत फक्त 39 धावा. मात्र या मैदानावरती तीच चेंडू 60 जरी धावा आपण बनवल्या तरी काही होऊ शकता मैदानावरती. हवेचा भरपूर सपोर्ट आहे, प्लेन मैदान आहे. मात्र या मैदानावरती गोलंदाजी करणं, डोकं शांत ठेवणं ठेवाल तितकं चांगलं आहे. अष्टदिशा मोबाईलचे मालक आलेले आहेत राजेश कांबळे साहेब, तसेच स्वप्नील आमटे सर, त्यांचं देखील स्वागत करतोय. त्यांच्या वतीने आर के मोरो संघाला जो समोर टी शर्ट घातलेले आहेत त्याचबरोबर आम्ही देखील टी शर्ट घातलेले आहेत सर. थँक्यू सर, धन्यवाद. नक्कीच ती चेंडूमध्ये 39 धावा, ही धावसंख्या जरी मोठी नसली मात्र तितकी सोपी नाही मित्रांनो. मात्र आर के जे गोलंदाज बघितलं तर नक्कीच लक्ष्मीदास, मंगेश, अनिल पाटील, कैलास पाटील आणि हरेश, आणि एके बाजून फलंदाजी बघितली तर नक्कीच अलंकार तरे, प्रभाकर मात्रे, भरत वैती आणि संपूर्ण तरे तरे कुटुंब या माझ्या सामन्यामध्ये आहेत. मात्र तरे सहजा कुठला सामना सोडत नाही. भरत वैती आणि प्रभाकर मात्रे दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा आमच्या वतीने. टी सी पी लाईव्हच्या माध्यमातून आपण बघत आहात या आर केच्या मंडळाच्या वतीने सर्वांचं स्वागत करतोय. तीच चेंडू 39 धावा. सुंदर फटका खेळतोय राजेंद्र राऊत. राऊत चेंडू उचलेपर्यंत नक्कीच बघायचं यस काय होते. इथे पहिला इथे गडी बाद होतोय धावचित्र पण दुसरे धाव घेताना भरत वैती. कम ऑन डीजे.
धन्यवाद रावत कंपनी धन्यवाद. मात्र मंदाबाई शिकले नव्हते, मात्र या मैदानात काय शिकण्यासारखं भरपूर काय आहे. मात्र 30 चेंडूमध्ये तुम्हाला 39 धावा करायचे आहेत. मात्र एक धाव कंप्लीट झाल्यानंतर दुसरी धावणं कुठला प्रयत्न करत तुम्ही केलेला आणि बाद झाले तर भरत होती. मात्र सिंगल डबल देखील धावा चालतील तुम्हाला. जास्त धाव आव्हान नाही आहे, फक्त 9 धावा तुम्हाला एक्स्ट्रा आहेत. एखाद्या चौकार सत्काराचा आला तर या धावा नक्कीच कंप्लीट होताना दिसतीलच. बघायचा हा चेंडू का असेल, व्हाईटचा इशारा केलेला पंच दिनेश पाटीलांनी. यस, आणखीन आव्हान तर धाव मगाशी तर धावचीच गडी बाद झाला होता भरत होती, ती धाव इथे भर काढून आलेले आहे. 39 धावांचं लक्ष आहे. सूर्य चेंडू लागला, सूर्य पद्धतीने खेळून गाडी स्टाईल पण चेंडू खेळून चेंडू जातो नक्कीच थर्डमॅन पॉईंट रिझर्व मध्ये. नक्कीच या 2 धावा कंप्लीट झालेल्या आहेत. बंडे चेंडू उठले पण थोडा उशीर जातोय. लक्ष्मीदास माचे सलामीचा फलंदाज, सलामीचा गोलंदाज प्रभाकर मात्रे. फटका मोठा मारतोय चेंडू खाली, नक्कीच कैलास आहे. आता कैलास सूर्य झेल टिपतोय. दुसरा इथे आदरा बसतोय घोडबंदर मास्टर संघाचा. कम ऑन डीजे. DJ. धन्यवाद धन्यवाद. तिथे मात्र नक्कीच चांदणं चांगलं गाणं आहे, सुंदर गाणं आहे. मात्र वेळ वाया जातो, मात्र नक्कीच तिथे चांदणं येणं शक्यता आहे. आपल्याला मेगा फायनल खेळवायचं आहे, वेळ वाया जातोय. अरुण भोरे आलेले आहेत मैदानच्या आतमध्ये. नंबर 4 फलंदाज 2 गडी बाद 4 धावा देऊन लक्ष्मीदास फुल फॉर्म मध्ये गोलंदाजी करतोय. 39 धावांचा पाठलाग तुम्हाला करत असताना 2 गडी बाद झालेले आतापर्यंत. नक्कीच आर के मोरवाम मास्टर आणि घोडबंदर मास्टर सेमीफायनल सामना बघतो आपण. से फटकायचे कैलास चेंडू टू वन फॉर्म चेंडू आधीपर्यंत नक्कीच. मात्र थोडे फिरलेले आहेत कैलास. नक्कीच या 2 धावा अडू शकत नाही. मात्र अगदी सेफ फटका खेळतात, बघत त्यांनी आनंदाने बघितलं. क्षेत्ररक्षक भरपूर दुरावर आहेत आणि सॉफ्ट अंडा पण खेळलो तर या 2 धावा आरामात पूर्ण करू शकतो आपण. मात्र तेच येते घोडबंद संघाच्या कडून होतोय. फिल्डिंग कोच आहे धीरूभाई मुरु संघाचा. लक्ष्मीदास पुण्यात सेफ फटका केलतो, सॉफ्ट अँड फटका केलतो. कैलास पडी चेंडू उतल्यापर्यंत बघायचं हे असं काय होते. मात्र आत्ता मात्र एक धाव समाधान. मात्र इथे एक धावा अडली गेलेली आहे कैलासांच्या माध्यमातून. 7 धावा धाव फटका लागलेले आहेत ते. 1 चेंडूचा खेळ बाकी आहे. मात्र जास्त सरासरीचा पाठलाग तुम्हाला करायचा नाही आहे. नक्कीच आत्ता घोडबंदर मास्टर संघ जर दोघं शांत ठेवून खेळले असे देखील 2 धाव जर केल्या तर नक्कीच हा तुम्ही सामना विजय मिळू शकाल. मात्र तितकं सामना सोडणार नाही आर के मोरोचे गोलंदाज. सुंदर चेंडू थोडा सोर चेंडू टाकला होता, चेंडू थोडा खाली राहतोय. मात्र एस टी रिक्षा थोडे कमी पडले. श्याम पाटील नक्कीच लेगबाईज त्याच्या पंचांकडून आलेला आहे. मात्र लेगबाईजने का ना, मात्र धाव येणं महत्वाचं आहे. मात्र लक्ष्मीदास बघा 8 धाव देऊन 2 गडी बाद करतोय. एक सुरेख गोलंदाजी करतोय लक्ष्मीदास, त्याच्यामध्ये एक व्हाईट देखील टाकला होता. 24 चेंडू 31 धावा. हरेश येतोय कावदेवी ब्रँड बॅटचा एक भाग आहे. मात्र आता आर के मोरो संघाचा एक भाग आहे तो गोलंदाजी करतोय. 35 गोलंदाज 24 चेंडू 31 धावा.
अरुण मोहर स्ट्राइक लेत नॉन स्ट्राइक अनंत पाटील से फटका नहीं है मात्र मेघनाथ चेंडू पर्यंत पोहोचू शकत नाही चेंडू तो सीमाला बार चार धावांसाठी एक पाऊल कमी पडला डीजे डीजे कम ऑन धन्यवाद धन्यवाद डीजे मात्र उत्कृष्ट क्षेत्ररक्षक देखील ट्रॉफी आहे मित्रांनो नक्कीच हा झेल झाला असता तर सुरेख झेल आम्ही इथे आमच्या स्कोरबुकमध्ये बाजूला लिहून ठेवला असता वहीमध्ये नोंद केली असती मात्र जिथे झेल सुटतो आणि चौकार देखील जातोय चार ट्रॉफी आहेत उत्कृष्ट गोलंदाज फलंदाज मालिकावीर आणि क्षेत्ररक्षक सुरेश पटा खेळतोय कार्पेट रन खेळतोय मात्र या धावा सुरूच आहेत मेघनाथच्या चेंडू उचलेपर्यंत एकदा कंप्लीट झालं चौकार आल्यानंतर काय केलं गुणमन संघाने डोकं शांत ठेवून एक सिंगल कंप्लीट करतोय अरुण भोईर धाव संख्या 13 आता 22 चेंडू सव्वीस धावांची गरज 9 धावांची पार्टनरशिप मोठा फटका पडला तर किल्ला नक्कीच हा चेंडू ऑफसाइडच्या भरपूर बाहेर आहे पंचांच्या दृष्टिकोनातून वाईट चेंडू घोषित करतात पंच दिनेश पाटील सुरेख फलंदाजे होते दोन्ही फलंदाजाकडून अनंत आणि अरुण भोईर यांच्याकडून मात्र फटका बघा सेफ फटका खेळला फलंद गोलंदाजे वरून लक्ष्मीदास चेंडू उचलेपर्यंत एकदा समाधान लगेच लगेच कॉलबॅक करतो आनंदा थांब म्हणून किती चौकार आला नसता तेही धाव संख्या कमी दिसले असते एक गडी देखील बाद झाला असता मात्र क्रिकेटमध्ये काय होऊ शकतं चांगला प्रयत्न केला होता मेघनाथाने झेल घेण्याचा आता नक्कीच एक एक धावा तुम्हाला अडवावे लागतील आर के मरवा सुरेख फटका मारतोय नक्कीच बंड्या चेंडू उचलेपर्यंत थोडा बघायचा काय होतं चांगला थ्रो मात्र थ्रो बघा दारे देत हातामध्ये केला असता आता या दोन धाव पूर्ण झाल्या नसत्या गडी देखील बाद झाला असता दोन धाव धाव संख्या पुढे सरकते ती 17 या धावेवरती संत गतीने खेळ सुरू आहे मोठं टार्गेट नाही आहे डोक्यावर प्रेशर देखील नाही आहे फलंदाजांच्या मात्र आपली कामगिरी चांगल्या रीतीने करत आहेत फलंदाज नक्कीच बॅटची कट घेऊन देतो थर मॅनेजर मग चेंडू म्हणून राहू तिच्या चेंडू उचलेपर्यंत एक धाव कंप्लीट झालेले आहेत बघायचं आहे काय होतं बॅटला चेंडू लागतोय हरेश कोलिंग मार्गावर शेवटचे 19 चेंडू 21 धावा फक्त दोन धावांची फटका जर मारला तर किंवा चौकार जर आला सुरेख फटका मारतोय नक्कीच किशोर पाटील बघायचं चेंडू आडेपर्यंत नक्कीच चेंडू पकडला किशोर पटेलाने आणि थ्रो कोणी केला बघा राजेंद्र धावतेने थ्रो केला दोन धावा आणि या तीन धावा कंप्लीट झालेत बघायचं काय होतं यस मात्र चौथी धाव करताना बाद झालेत अनंत बाद झालेले आहेत तर देखील तीन धाव आलेले आहेत कमांड डीजे मैदानाच्या आतमध्ये आग्रे कोळी सामाजिक संस्थेचे एक स्फोटक खेळाडू आणि टेनिस विश्वामधील एक मोठा खेळाडू अलंकार तरे मैदानाच्या आतमध्ये मात्र दोन शतकाचा खेळ संपलेला धाव संख्या धाव फलकावरती झालेला 21 लागलेले आहे आता शेवटचे 18 चेंडू आणि 18 धावांची गरज नक्कीच काहीसा गेम प्लॅन असे वेगळा असेल कैलासांचा मंगेश येते गोलिंग मार्कवर
मात्र मंगेश किती धावा करून यशतक संपन्न होतो आपला. एखाद्या गडी देखील बाद झाला अलंकार तरे तर नक्कीच चांगलं घडू शकतं आर के मोरेच्या वतीने. 18 चेंडू 18 धावांची गरज आहे. घोडबंदर मास्टर्स वर्सेस आर के मोरो मास्टर्स. जास्त वेळ वाया घालू नका, विनंती करतोय प्लीज, कारण मेगा फायनल आपल्याला खेळवायची आहे आणि त्याकडे लक्ष द्या. नक्कीच मने मंगेशला देखील सुवर्ण संधी आहे. शुभ प्रतिष्ठानचे विवेक प्रकाश मात्रे तर मंगेशने हॅट्रिक जर केली तर 1000 रुपये रोख रक्कम मंगेशांना. बेस्ट ऑफ लक मंगेश. 18 चेंडू 18 धावांची गरज आहे. आर के मोरवा सुरेख फटका मारतोय, बंड्या चेंडू पर्यंत पोहोचू शकत नाही मात्र चेंडू आतोय. 1 पाऊंड 4 धावांसाठी. धन्यवाद राऊत. मात्र गॅप भरपूर आहे, मेहनत मध्ये खेळ फिल्डिंगला उभा आहे आणि समोर सूर्यकिरण देखील समोर आहे. मात्र कारण देत नाही तो, समोर सूर्य आहे. मात्र सूर्य जायच्या अगोदरच आपण सामना संपवायचा आहे मेगा फायनल. फुलटॉस फट चेंडू पडतो, बघायचं हे असं काय होतं. 6 धावा षटकार बसतो. मंगेशला देखील भरपूर मार बसतो. 2 चेंडूमध्ये 10 धावा आल्यात मंगेशांच्या बोलिंग वरती. धन्यवाद धन्यवाद. मात्र सामना इथे संपलेला असं म्हटलं हरकत नाही. मात्र 16 चेंडू 8 धावांची गरज आहे. मात्र अलंकार अजून स्ट्राईक वर आहे. एके बाजून अलंकार तर खेळत नाही, एके बाजूने भोईर खेळतात अरुण भोईर. यॉर्कर चेंडू मात्र समोर स्टेट खेळायला बघायचा. 2 धावतील काही नाही आहे. मात्र लक्ष्मीदास एकदम स्लो चेंडू फेकतोय आणि स्लो देखील धावतोय तो. नक्कीच फिल्डिंग कोच कोण असेल आर के मोरो संघाचा तर धीरूभाय थोडे नाराज झालेले आहेत. अरुण भोईर 8 चेंडू 20 धावा करत आहेत. अजून खेळत आहे स्ट्राईक रेट बघा, 250 स्ट्राईक रेट आहे. पुन्हा एकदा मोठा फटका खेळतोय, बघायचं का शाला. यस 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 6 धावा. आणि ते मंगेशला मार बसवत. धन्यवाद धन्यवाद. धावा झालेले आहेत, झाल्या 2. सामना संपतोय इथे आणि वेलडन घोडबंदर, अभिनंदन घोडबंदर संघाचा. जितकत सामनावीर कोण असेल? चला मुर्दा मास्टर संघनायक कमलेश बोईत टॉस सडिया आणि प्रभाकर मात्रे विनंती करतोय लगेच टॉस सडिया. मेगा पॅनल सामना आपण लगेचच मेगा पॅनलला सुरुवात करत आहोत. मित्रांनो काय घडलं काय चुकलं हे आपण नंतर बघूया, नंतर त्या विषयावर आपण चर्चा करूया. सध्या आपण टॉस कडे वळूया. मित्रांनो प्लीज कमलेश बोईत बरं लगेच या सामन्याचे सामन्यावर कोण असेल? प्रभाकर मात्रे साहेब पुढे यायचं. प्रभाकर मात्रे साहेबांनी 4 गडी बाद केले, 3 धावा देऊन त्याच्यामध्ये 1 धावची जाय गडी आणि या मॅचचा सामनावीर प्रभाकर मात्रे. आणि विनंती करतो कैलास मात्रे उपसचिव आपल्या मंडळाचे आहेत आणि आपला यजमान संघ मुर्दा देखील पोचलेले आहेत. सामनावीर प्रभाकर मात्रे साहेब चला सामनावीर पुरस्कार इथे प्रभाकर मात्रे यांना देण्यात आला. वेल्डन प्रभाकर मात्रे साहेब. मित्रांनो वळतोय मेघा फायनलच्या दिशेनं, नाणेफेकीकडे आम्ही वळतोय.
टॉच बॉक्स मध्ये यायचं आहे. मुर्दा संघाचे संघनायक कमलेश भोईर तसेच प्रभाकर म्हात्रे साहेबांना विनंती करतो की आपण टॉच बॉक्स मध्ये या आणि या मेगा फायनलची नाणेफेक केली जाईल. तर या सामन्याची नाणेफेक केली जाईल मित्रांनो, मेगा फायनलची नाणेफेक केली जाईल. आर के क्रीडा मंडळाचे सेक्रेटरी रमेश पाटील यांच्याकडून नाणेफेकीचा कॉल केला जातोय. पाच षटकांचा या चार षटकांचा क्लिअर करा अगोदर, टॉसच्या अगोदर क्लिअर करा आयोजक. पाच षटकांचा सामना, टॉस केली जाते, कोण बनेगा टॉस का बॉल. छापाचा कॉल आहे, छापा येतोय, मुर्दा संघ नाणेफेक जिंकतोय मित्रांनो. तर नक्कीच कमलेश काय निर्णय असेल नाणेफेक जिंकून? बॅटिंग घेणार. फलंदाजी करण्याचा निर्णय. घोडबंदर संघाची फलंदाजी सकाळपासून तू पाहिले असेल, एक मोठा संघ आहे, त्या संघासमोर किती धावा बनवण्याचा प्रयत्न करशील? 50 पर्यंत तरी. 50 धावा बनवण्याचा प्रयत्न करशील आणि खास करून ज्या वेळेस घोडबंदर संघ फलंदाजी करण्यासाठी येईल त्यावेळेस कुठले फलंदाज खास करून तुमच्या टार्गेटवर असतील? अलंकार. अलंकार, मात्र लक्षात ठेवा अलंकार तरीला तुम्ही फोकस करता, मात्र अलंकार तरी साईडला निघतोय, भलताच खेळून जातोय, हे वैशिष्ट्य आहे घोडबंदर संघाचा. शेवटचा प्रश्न जास्त वेळ घेत नाहीये. काल तुम्ही फायनलमध्ये पोहोचले होते, तुमच्या मधील असा कुठला खेळाडू आहे जो जत्रेमध्ये कॉलर वर करून फिरला? सर्वच खेळाडू होते. सर्वच खेळाडू कॉलर वर करून फिरले, चालो अभिनंदन. तर या सामन्यासाठी तुला हार्दिक शुभेच्छा. वळतोय प्रभाकर म्हात्रे साहेबांकडे. प्रभाकर म्हात्रे साहेब, कसं वाटलं तीन सामने या मैदानाच्या आतमध्ये खेळून? खूप छान टीमने आज प्रत्येकाने चांगला परफॉर्मन्स दिला, त्याच्यामुळे प्रत्येकाच्या मध्ये उत्साह आहे खेळण्याचा आणि त्या बळावरच आज आम्ही फायनलमध्ये प्रवेश केलेला आहे. मुर्दा संघ फलंदाजी करतोय. कालच्या दिवसामध्ये मुर्दा संघ देखील तीन संघांना पराभूत करून वर आला होता, तो देखील संघ कमी लेखता कामा नाही आहे. मात्र प्रभाकर म्हात्रे साहेब फलंदाजी करतोय मुर्दा संघ, सर्वात आधी किती धावसंख्येवर थांबवण्याचा तुम्ही प्रयत्न कराल? संध्याकाळचा प्रहार आहे, त्याच्यामुळे अर्थातच 30 बॉलमध्ये त्यांना 40 रोखावं लागेल, अन्यथा संधी प्रकाशामध्ये बॉलचा प्रवास खूप संत गतीने होत असतो, त्याच्यामुळे आम्हाला 40 टार्गेट त्यांना ठेवावं लागेल. शेवटचा प्रश्न प्रभाकर म्हात्रे साहेब, तुम्ही मेगा फायनल खेळतात आणि मेगा फायनल तुम्ही खेळत असताना तुमच्या प्लेइंग इलेव्हनला तुमच्याकडून काय सल्ला असेल? सल्ला आता फायनलसाठी सल्ला नाही, लेट्स एन्जॉय द क्रिकेट. थँक्यू प्रभाकर साहेब, आपल्या देखील हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर मित्रांनो लगेच वळतोय मेगा फायनलच्या दिशेने, मुर्दा वर्सेस घोडबंदर मास्टर. चला मित्रांनो वळूया मैदानाच्या आतमध्ये, मात्र घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक. Swappy, swappy, swappy.